नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाइव्ह महाराष्ट्र। 100 रुपयाच्या मुद्रांकावर हमी पत्र द्या ही चुकीची सक्ती त्वरित थांबण्याबाबत आकोट प्रतिनिधी। वरील विषयास अनुसरून शासनाच्या 17 मार्च 2022 रोजीचा शासन निर्णय आहे, त्यामध्ये संपूर्ण शिष्यवृत्ती रक्कम म्हणजेच महाविद्यालयास देय असलेली सर्व नापडतावा शुल्क, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर नावापडता शुल्क इत्यादी प्रमाणे विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नकृत बँक खात्यात त्यांची शिष्यवृत्ती जमा करण्याचे असे शासन निर्णयामध्ये नमूद व विहित नमुन्यात हमीपत्र घेण्यात यावे असे उल्लेख आहे। हमीपत्र ही कोणत्याही मुद्रांकावर घ्यावे असले कुठेही उल्लेख नाही। तसेच विद्यार्थ्यांना मुद्रांक शुल्क माफी असाही शासन निर्णय घेण्यात आला आहे। तरीही स्वर्गीय शोभाताई माणिकराव देशमुख महाविद्यालय मुंडनगाव सुलतानपूर या महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना 100 रुपयाच्या मुद्रांकावर हमी पत्र द्या याची सक्ती करण्यात येत आहे अशी अनेक विद्यार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाले असून वरील महाविद्यालय व्यतिरिक्त इतर कोणत्याही महाविद्यालयात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्याकरिता विद्यार्थ्यांना मुद्रांकावर हमी पत्र मागणी करण्यात येत नाही असो ही सक्ती अतिशय चुकीची असल्यामुळे आपण शासन निर्णयाची पायमल्ली करताना दिसत आहे। तरीही आपण आपल्या महाविद्यालय कमिटी सदस्यांसोबत चर्चा करून या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही सक्ती त्वरित थांबवण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनातर्फे आंदोलनाचा पवित्रा उचलण्यात येईल। यामध्ये होणाऱ्या नुकसानास आपण आपला महाविद्यालय जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनातून मागणी करण्यात आली। सदर निवेदन हे मनसे जिल्हा सचिव सूरज वर्मा, मनसे शहराध्यक्ष दीपक भाऊ बोटके यांच्या नेतृत्वात मनसे तालुका उपाध्यक्ष तनय अफसार यांनी दिले। यावेळी कुणाल अतकरे, तेजस लिंगे, पवन नागले, देवा रंदे, देवा माकोडे, गौरव रंदे आदी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।